या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। जुना पोरामणी नाक्यापासून अशोक चौक ते गुरुनानक चौक हा रस्ता तातडीने पूर्ण करून नव्याने करण्यात यावा या मागणीकरिता नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेची दखल घेण्याबाबत निवेदन देण्यात आलं। देशाच्या विकासात दळणवळण ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, त्यामध्ये गावच्या पाड्याला महानगराला आणि महानगराला मेट्रो सिटीने जोडणारा रस्ता हा महत्त्वाचा घटक आहे। यासाठी केंद्र सरकार रस्ते विकासाला विशेष प्राधान्य देत आहे। याची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा प्रशासन यांचं विशेष दायित्व असतं, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांचा हस्तक्षेप व प्रत्यक्ष सहभागही महत्त्वाचा आहे। दरम्यान या शेकडो लोकांचा बळी अनेक रस्त्यानं जातो आहे। ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती कामी येते, या गोष्टीचा अभाव असेल तर नागरिकांचा आक्रोश नाराजी उफाळून येणं स्वाभाविक आहे। जुना पुरामणी नाका अशोक चौक गुरुनानक चौक हा रस्ता तातडीनं पूर्ण करून नव्यानं बनवण्यात यावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी मोर्चे निवेदनं आंदोलनं करून सुद्धा नवीन रस्ता बनवला गेला नाही। सबब सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या नात्याने आपण याबाबत हस्तक्षेप करून या रस्त्याचा आढावा घेऊन रस्त्याची गुणवत्ता टिकवून याची शहानिशा करावी व खड्डे बुजवण्याची तात्पुरती मलमपट्टी नको, कायमच्या नागरिकांचे वाढते अपघात, अपघाती मृत्यू, अपंगत्व यावर आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, देशाचे पंतप्रधान यांनी स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावावा ही नम्र विनंती यावेळी करण्यात आली। यावेळी नागेश सरगम, अरुण पुंजाल, अंबादास भीमनपल्ली, मल्लीनाथ वाले आदींची उपस्थिती होती। सोलापूर शहरातील खड्डेमुक्त करण्यासाठी जळबातू विरोधी कृती समितीच्या वतीने 27 जुलै रोजी सह्यांची मोहीम राबविण्यात आलेली होती। त्या सह्यांच्या मोहिमेमध्ये सोलापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। या याच्यामध्ये भरपूर सह्यांची मोहीममध्ये सहभागी गेलेले आहेत। बोरामोनी नाका ते अशोक चौक, अशोक चौक ते गुरुनानक चौक हा पूर्ण खड्ड्यामय झालेला आहे। या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेक जणांचे बळी गेलेले आहेत, तरीसुद्धा प्रशासन जागे होत नाही। त्या प्रशासनाला जाग्या करण्यासाठी मी जड वाहतूक विरोधी कृती समितीच्या वतीने सह्यांची मोहीम राबविलेली होती। त्या सह्यांच्या मोहीमसहित आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। कलेक्टर साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की 2 ते 3 दिवसात येऊन स्वतःहून पाहणी करतो म्हणले, त्यानंतर निर्णय घेतो म्हणले। अगर 2 ते 3 दिवसात अगर निर्णय घेऊन अगर नवीन रस्ता करण्यात नाही आला तर आम्ही जड वाहतूक विरोधी कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।